आम्ही सारे खवेच्या या भागात काय म्हणू, नाही स्वागत तर करायला पाहिजे ना. काय होस्ट आहे मी, तुम्ही पाहुणे आहात, त्यामुळे स्वागत तर करायला पाहिजे. त्यामुळे मी असं म्हणतो की आम्ही सारे खवेच्या या भागात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. खरं झालंय काय माहिती का, खरं आज माझा मूड नाही आहे. बरं का मूड नाही म्हणजे मला थोडस असं कंटा असा म्हणता येणार नाही, पण ना थोडंसं वाईट वाटतंय, म्हणजे थोडंसं दुःख होत आहे. काय झालंय, माझा एक मित्र आहे ना, तो चाललाय मला सोडून चाललाय बाहेर. म्हणजे काय, अगदी खूप घट्ट मित्र आहे हो, आणि तो चाललाय तो परत नाही येण्यासाठी चाललाय. कसं आहे, मला कोणालाही बाय बाय करताना फार वाईट वाटतं. आणि मी त्याला म्हटलं की बाबा जरा थांब, माझा एवढा कार्यक्रम शूटिंग झालं की आपण जाऊ, जरा उद्या चाललायस तू, थांब जरा, आज आपण मस्त मजा करू, खाऊ पिऊ, जरा आठवडी काढू. पण नाही, तो थांबायला तयार नाही. म्हटलं वेळ कुठे पळून जाते का? तो म्हणाला हो वेळ पळून चालली. नंतर माझ्या लक्षात आलं खरंच वेळ कसा जातो कळत नाही. आता हेच बघा ना, 2009 साल माझा मित्र निघालाय, म्हणजे 2009 सालातला आजचा हा आपला शेवटचा भाग आहे. आता आपली भेट कधी होणार आहे, 2010 साल येत आहे तो काही विषय नाही, पण ह्या मित्राने ना, म्हणजे 2009 सालाने माझे सॉलिड लाड केले हो. कसं ना, संपलंच 2009 साल, 12 महिने 365 दिवस गेले, हा हा म्हणता भर उडून गेले. किती वेगवेगळं खाल्लं, नाही मज्जा आली. पण ते मला तसं काळजी करण्याचं कारण नाही आहे, कारण आजच्या या भागात, म्हणजे हा माझ्या वर्षातला हा माझा शेवटचा भाग आहे, पण आजचा हा भाग सुद्धा रुचकर होणार आहे. बरं का, शेवटी कसं, जाणाऱ्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटतंच नाही अशातला भाग आहे. पण आपण नेहमी आपण फ्रेश कसं राहतो की येणाऱ्या सालाची आपण एक नव्या उमेदीने स्वागत करतो ना, तसंच आपणही नव्या उमेदीने स्वागत करायचं आहे. मी तर कायमच स्वागत करत असतो प्रत्येक गोष्टीचं, तब्येत बघा ना, है ना. त्यामुळे आपण 2009 साला टाटा करूया, त्याला खूप प्रेमाने निरोप देऊया, आणि 2010 सालाचं आपण आता स्वागत करायचं आहे. पण आजचा हा जो भाग आहे हो, या वर्षातला हा शेवटचा भाग आहे, आणि हा रुचकर करण्यासाठी मी खास इथे आमंत्रित केलेले एक पाहुणे, त्यांचं आपण स्वागत करूया. जयदा, तुझं आजच्या या ह्या वर्षाच्या शेवटच्या भागात खूप मनापासून स्वागत. मला सांग तू कुठे राहतेस? मी सायनला राहते. सायन, बरं. तुझी शाळा कुठली? साधना विद्यालय, ते पण सायन मध्येच आहे. बरं, आणि कॉलेज? कॉलेज मी निर्मलनिकेतन कॉलेजला होते, मी तिथनं होम सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. बरं, आणि आता करंटली मी MBAचा कोर्स करते, HR मध्ये स्पेशलायझेशन करते. पार्ट टाइम कोर्स बॉम्बे युनिव्हर्सिटी. आणि बाय प्रोफेशन आता सध्या काय चालू आहे? बाय प्रोफेशन आय एम वर्किंग एज अ सेंटर एड इन इंडियाज मोस्ट वेल नोन स्लिमिंग सेंटर्स, स्लिमिंग अँड फिटनेस सेंटर. ओके, आमचे रसिक प्रेक्षक बसले, आजचा हा जो भाग आहे तो माझा या वर्षातला शेवटचा भाग आहे, आणि या शेवटच्या भागात आपण काय बघणार आहोत याच्याबद्दल मला जशी उत्सुकता आहे तशी तुम्हालाही उत्सुकता आहे, आणि आपण रिसिव्ह कसे करतोय हे सगळे पदार्थ याची हिलाही उत्सुकता आहे. त्यामुळे आपण आता जास्त वेळ न दवडता आपल्या किचनकडे जाऊया का? ये, मला सांग आपल्या खवय्यांना आज काय काय दाखवणार आहे? आता स्टार्ट करताना आपण ट्रायफल पुडिंग, मग त्याच्यानंतर व्हीट फ्रँकी, बरं, देन ऍपल अंकुरी खीर आणि बेक्ड मॅक्रोनी विथ व्हेजिटेबल्स. ओके, पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत? आता आपण आधी ट्रायफल पुडिंग स्टार्ट करूया. ट्रायफल पुडिंग, ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ, एक चमचा कॉफी, गार्निशिंग साठी बदाम, कोको पावडर 3 चमचे, व्हिनेगर 2 चमचे, आणि शुगरच्या ऐवजी आपण शुगर फ्री वापरतोय, त्याच्या पिल्स आणि बेकिंग सोडा. ओके, हा आपला काय झाला? हा केक साठी भाग झाला. केक चा भाग आता काय आपण बघणार आहोत? त्याच्यानंतरच आहे आपण कस्टर्ड बनवायचं आहे, त्यासाठी दूध, कस्टर्ड पावडर आणि शुगर फ्री. ओके, जेली आपण बनवलेली आहे, आणि ट्रॅफल पुडिंग मध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे फ्रुट्स असतात, तर ही सगळी फ्रुट्स आहेत जी मी डायबिटीज आणि हार्ट पेशंट आणि चालणारी अशी फ्रुट्स आहेत. त्याच्यामध्ये नाही, पेर, मग पोमोग्रॅनेट दॅट इज डाळिंब,
मग अननस, संत्र, ऍपल आणि मोसंब. हे संत्र आहे का मोसंब आहे? हे मोसंब आहे, हे संत्र आहे. ओके, हरकत नाही. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की ही सगळी फळं आहेत जी आपण आपण आपल्या आजच्या या पदार्थामध्ये वापरणार. बरोबर. ओके, फळ फळावळ. म्हणजे एकूण या रेसिपीचे तीन भाग आहेत. बरोबर ना? ओके, आपण तिन्ही भागाचं जिंदस्त बघितलेले आहेत. आता काय करायचं मला सांग. आता आपण केक पासून स्टार्ट करूया. ओके, मी तुम्हाला कसं ते मिक्सर बनवायचं ते दाखवते. ह्याच्यामध्ये एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेऊया. युजली केक मध्ये आपण मैदा वापरतो, अंडी वापरतो. ओके, तर त्याच्याऐवजी मी गव्हाचं पीठ वापरलंय. त्याच्यामध्ये एक चमचा कॉफी, कोको आणि बेकिंग पावडर नियरली 1/4 टीस्पून. बर. आणि मग ते केकला जो कडवटपणा येतो तो कशामुळे येतो? बेकिंग पावडर जर काही जास्ती झाली तर कडवटपणा येऊ शकतो. लक्षात घ्या, कारण युजली असं वाटतं की बेकिंग पावडर घातल्यावर केक सॉफ्ट होतो, तसं नाही आहे. जास्ती प्रमाणात जर काही वापरली गेली तरी पण कडवटपणा येऊ शकतो. ओके, तर आता हे घालून सगळं आपण मिक्स करूया. ह्याच्यात आपल्याला अजून काही तूप, तेल काही आपल्याला लागणार? याच्यामध्ये दूध जाईल अजून आणि तेल. नियरली हाफ, अर्धा वाटी तेल लागेल. घालेल? हो हो. आणि एक वाटी दूध लागेल याच्यामध्ये. हा जो केक बनवलाय हा एगलेस केक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण युजली केक मध्ये मार्जरीन वापरतो, ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड खूप असतात. तर त्याच्याबदली आपण व्हेजिटेबल ऑइल वापरलेलं आहे. व्हेजिटेबल ऑइल्स मध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड नाही आहेत, म्हणजे त्याच्यामुळे दॅट इज मोर हेल्दी दॅन घी किंवा मार्जरीन. आणि फॅट कंटेंट पण कमी असतो. तर असं आपण बनवून ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडे शुगर फ्रीच्या टॅबलेट्स घालूया. चवीप्रमाणे एक 10-12 तरी लागतात एवढ्या ह्याला. बर. ते मिक्स होतात का त्यात? हा, ते आपोआप विरघळतील. बर. आता असं आहे, आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करताना थोडस ते असं काही बीट करायची गरज नाहीये, कारण त्याच्यामध्ये अंडबिंड काही नाहीये. तर आपण गार्निशिंग साठी जे वापरतो, एकजीव करून घ्यायचं, लम्प्स नकोत. ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मग ते प्रीहीटेड ओव्हन 220 डिग्री सेल्सिअस वरती प्रीहीट करायचं ओव्हन. आणि त्याच्यामध्ये ऍटलीस्ट 25-30 मिनिट्स ठेवायचं. आणि व्हीट फ्लार आहे म्हणून बेकिंगला थोडा वेळ पण जास्ती लागतो. आणि जेव्हा 25-30 मिनिट्स होतील तेव्हा तुम्ही एकदा टूथपिकने टेस्ट करू शकता. जर काय ते टूथपिक असंच घालून नुसतं बाहेर निघालं, त्याला काही चिकट नाही राहिलं बॅटर, तर ते केक इज डन. केक तयार करून घेतलेला आहे आणि दूध तापत ठेवलेलं आहे गॅसवर. आता पुढे काय करायचं? आता हे दूध आहे त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड बनवायचं आहे. बरं. तर त्यासाठी आधी थंड दूध घ्या आणि मग ती कस्टर्डची जी पावडर असते त्याच्यामध्ये मिक्स करायची असते. आणि मग ती उकळत्या दुधामध्ये घालायची असते आणि कंटिन्युअस बीट करत हलवत राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये लम्स नाही होत. नियरली 3-3.5 स्पून लागतात कस्टर्ड. साईडलाच आपण हे असं करून घ्यायचं. हो, हे रेडी करून ठेवायचं. नाही मग तिकडे गठ्ठे असं तुम्ही डायरेक्ट घातलात गरम दुधात तर गठ्ठे होतात, म्हणून गार दुधात घालायचं असतं. तसं कस्टर्ड पुडिंग जे असतं ते आपण जिलेटिनने पण बनवू शकतो किंवा कस्टर्डनी पण बनवू शकतो. ह्याच्यामध्ये फ्लेवरिंग आधीपासून असतात. जिलेटिन आणि वापरल्यावर तुम्हाला फ्लेवरिंग करावे लागतात. किंवा एग पुडिंग पण बनवता येतात, ज्याच्यामध्ये एग व्हाईट वापरू शकता इन्स्टेड ऑफ होल एग. ओके, आता ह्याचं काय करायचं? आपण हे त्याच्यात, आता हे त्याच्यात घालायचं. त्याच्यामध्ये आधी मी शुगर फ्रीच्या थोड्या पिल्स घालते. ऍक्च्युली ह्याचा अंदाज येणं मुश्किल असतं नाही? हा, अंदाज येणं मुश्किल असतं. ते जरा टेस्ट करून घालावं लागतं. हा, म्हणजे कमी घातलं तरी चालेल, नंतर आपल्याला हा वाढवता येतं. साधारणपणे 1 टेबलस्पून शुगर आपण समजा घेतली तर त्या इज इक्वल टू हाऊ मेनी पील्स? जवळजवळ 8-10 होतात अंदाजे. अंदाजे घालू आता ते? हो.
आपलं हे होत आलं का? हो, आता कस्टर्ड घट्ट झालंय. ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. बंद करू गॅस. ओके, आता आपण काय करायचं? आता आपण जेली सेटिंग करूया. त्याच्यासाठी मी जेली बनवून आणलेली आहे. हा, ती कशी काय बनवलीस? प्रीमिक्स असतं ते, फक्त तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करा. 500 ग्रॅम्स ml वॉटरमध्ये ते मिक्स करायचं आणि त्यातनं ते नुसतं पाणी उकळून जेली घालायची त्याच्यामध्ये आणि मग ते फ्रीजमध्ये सेट करायची. म्हणजे सोपं आहे. हो, नाही का? बरं, आता काय करायचं? कस्टर्ड मला सांग, तू हे वापरणार आहेस, गरमच वापरणार आहेस का? नाही, मी कस्टर्ड करून आणलेलं आहे आणि कस्टर्ड थोडं गारच करायचं असतं. बर, ओके, आपण गार कस्टर्ड वापरूया. ओके, आता काय करायचं मला सांग? आता आपण पुडिंग सेट करूया. त्याच्यासाठी केक आहे, तो केकला आधी आपण कापून घेऊया. बर, अच्छा, मधून कापलाय तू? मी म्हटलं, मला फक्त, मला वाटलं फक्त तळ कापतेस तू. नाही नाही, मधून कापून घ्यायचं. ओके, बेस असं वापरायचं. ह्याच्यामध्ये आपण आता जेली घालूया. खरं ट्रायफल पुडिंग ही जी रेसिपी आहे ना, ही खूप एक्झॉटिक रेसिपी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घातल्या जातात. जसं ह्याच्यामध्ये व्हिप्ड क्रीम घातलं जातं. पुडिंग्स मध्ये किंवा कस्टर्ड मध्ये वेगळे फ्लेवर्स घातले जातात. पण हे जरा मी कमी कॅलरीज आणि घरगुती आणि मेजरली म्हणजे घरचे ज्या गोष्टी असतात त्याच्यातल्या होऊ शकेल अशातलं आहे ते. इझिली अवेलेबल, इझिली अवेलेबल आणि जे होऊ शकतील आणि आपल्याला कॅलरीज वाईज थोडस कॉन्शियस राहून मी केलेलं आहे ते. म्हणून ह्याच्यामध्ये व्हिप्ड क्रीम मी वापरलेलं नाहीये. म्हणजे डायटिशियन असल्याचा फायदा आहे का तोटा आहे? काही म्हणू शकता तुम्ही, घरच्यांना तोटा आहे. एक घरचा एखादा म्हणतोय अहो मला द्या वाईट नाही मिळलं का तेरको. आता आपण ह्याच्यावरती फ्रुट्स घालूया सगळी. पाइन ऍपल, पेर, जी काही सीझनल फ्रुट्स अवेलेबल असतात ती तुम्ही घालून झाल्यानंतर ही अशी ठेवायची नसतात बरं का, खराब होतात. जी राहतील ना ती लगेच खाऊन टाकायची. म्हणजे तब्येतीला चांगलं आपल्याला कळतं ना आपण काय घातलंय. त्यामुळे घरी कोण बनवत असेल ना बाजूला उभे राहा, काही काम करू नका, खाण्याचं काम करा. मग आपण पोमोग्रॅनेट घालूया. डाळिंब्याचे दाणे हे राहिले तर पोपटाला घालून टाका तुमच्या घरी पोपट वगैरे असेल तर. ह्याच्यामध्ये खूप फायबर असतं, ते चांगलं असतं. अच्छा, म्हणजे हे खायला पाहिजे असं म्हणणं? म्हणजे जे मी पोपटाला घ्या, पोपटाला द्या, ते आपण खायला पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. ऍपल, सगळे फ्रुट्स घालायचे. मला थोडस गार्निशिंगला लागेल. हा नाही, मी आपलं सहज एक खातोय. चुकून मध्ये ते 4-5 येत आहेत तरी मी काहीच करू शकत नाही. आता ठेवून दे, डोंट वरी. एकंदरीत स्पीड बघून ती हबकली. आणि मग वरती गार्निश करताना तुम्ही थोडस पोमोग्रॅनेटचे दाणे घालू शकता. आणि असं चिल्ड झालं की काय लागेल? हा, ते एकदम छान लागतं, यमी लागतं. इट्स अ गुड डेझर्ट ऍक्च्युली. आणि जसं मी ज्या प्रकारे शुगर फ्रीने वापरलंय तर पर सर्विंग कॅलरीज जास्त येत नाही, 200 पर्यंतच येतात ह्याच्या. कारण आपण व्हीट फ्लॉवर वापरलेलं आहे, आपण कोकोनट सॉरी व्हेजिटेबल ऑइल वापरलेलं आहे आणि आपण कस्टर्डमध्ये आपण शुगरच नाही वापरली, आपण शुगर फ्री वापरले. मेजर जेवणामध्ये कॅलरीज शुगर आणि रिफाईंड फ्लॉवर्सनेच येतात तर ते आपण कट डाऊन केलेले आहेत. करेक्ट. आता हे थंड करायचं, हे थंड करायचं आणि मग प्रत्येक कोणी एन्जॉय करू शकतो हे डेझर्ट. खायला सुरू करायचं, थंड खायला सुरू करायचं. तुम्ही थंड पडू नका, तुम्ही उचला, लेखणी उचला आणि साहित्य आणि कृती लिहायला घ्या बिनदास. लो कॅलरी ट्रायफल पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा कॉफी, भिजवलेले बदामाचे काप, 3 चमचे कोको पावडर, 2 चमचे व्हिनेगर, शुगर फ्री पिल्स आणि बेकिंग पावडर. कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, कस्टर्ड पावडर आणि शुगर फ्री पिल्स, जेली, पेर, डाळिंबाचे दाणे, अननसाचे तुकडे, संत्र, सफरचंद आणि मोसंबाचे काप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 चमचा कॉफी, 3 चमचे कोको पावडर, 1/2 चमचा बेकिंग पावडर, व्हिनेगर, 1/2 वाटी तेल, 1 वाटी दूध,
शुगर फ्री पिल्स आणि बदामाचे काप घालून हळूहळू मिश्रण पेटून बॅटर तयार करावं. केक टीन मध्ये हे बॅटर घालून प्री हिटेड अव्हन मध्ये 220 डिग्री सेल्सिअसला अर्धा तास बेक करून केक तयार करावा. थोड्याशा दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि शुगर फ्री पिल्स एकजीव करून घ्याव्यात आणि हे मिश्रण उकळत्या दुधामध्ये घालावं. शिजवून कस्टर्ड सेट करून घ्यावं. स्पंज केकची स्लाइस मधोमध कापून घ्यावी. पुडिंग सेट करताना सर्विंग बाउल मध्ये केक स्लाइस ठेवावी. त्यावर जेली स्प्रेड करून घ्यावी. त्यावर अननस, पेअरचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, मोसंब, सफरचंद आणि संत्र्याचे तुकडे घालावेत. वरून कस्टर्ड घालून फ्रीज मध्ये सेट करून पुडिंग सर्व्ह करावं.